सॉरी. आणि आज काय दोघंही एकदम निवांत दिसताय. एसीपी म्हात्रे, इतर वेळी कोणी तुम्हाला फोन केला की तुम्ही फोन डिरेक्टली कट करता? ते त्या त्या वेळेवर अवलंबून असतं ना. टायमिंग, टायमिंग फार महत्वाचं आहे. तुमचे हे नियम तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला समजावून सांगत नाही का? आमच्या हॉस्टेलचे काही नियम आहेत, ते नियम धुडकावून कोणी कुठेही फिरतो आमचा स्टुडंट. सर, तुम्ही डिरेक्टली माझं नाव घेऊनच बोला ना. आणि तसंही मी हॉस्टेलमध्ये 2-3 दिवस येणार नाहीये, यासाठी रीतसर परमिशन घेतली होती मी. परमिशन ताईकडे जाण्यासाठी दिली होती, हॉटेलमध्ये कोणाबरोबर तरी जाऊन कॉफी पिण्यासाठी नाही. सूप नाही, सूप पिण्यासाठी भेटलो. हे बघा एसीपी म्हात्रे. छोटे साहेब, छोटे साहेब, सूप वरनं कशापाई भांडताय? पिऊ दे की त्यांना सूप, तुम्ही चला. अरे तेच सांगतोय त्यांना, इथलं लेमन कोरिएंडर सूप ट्राय करा, शेफचं रेकमेंडेशन. मिस्टर शांतनू, आम्ही खरंच इथे नाही. तुम्ही कशासाठी आलाय ते महत्वाचं नाही, अर्जंट काम आहे असं सांगून हॉटेलिंग करणं चुकीचं आहे. बघितलंस बघ, नेहमी पल्लवीताई पल्लवीताई म्हणून तिच्या नावाचा जप करत असतोस ना. खोटं बोलते तुझी पल्लवीताई. सर, नेमका आक्षेप कशावर आहे तुमचा? मी तुमच्यासोबत तुमच्या पार्टीसाठी या हॉटेलमध्ये आले नाही यावर, का मी एसीपी म्हात्रे सरांसोबत इथे आले यावर? माझा आक्षेप खोटं बोलण्याला आहे. सर, मी काहीही खोटं बोललेले नाही. माझं खरंच अर्जंट काम होतं आणि त्यासाठीच मी गेले होते. त्यानंतर आमचं ठरलं इथे. काही सांगू नकोस तुम्हाला शीर्षक. सर, मला काही सांगायचं नाहीच आहे, पण तुम्हीच तिथून इथवर आलात ना मला विचारायला. ओके, रिलॅक्स मिस्टर शांतनू, तुम्ही बसा, जॉईन करा मला प्लीज. नाही तसं मी छोटे साहेबांना सूप नाही आवडत. एनिवे, चालू द्या तुमचं, एन्जॉय करा. कॅरी ऑन. सर, हे बघा, तुम्हाला वाटतं तसं काही? मग मला काय वाटतंय, काय वाटतंय मला? मला दिलं निरोप, पण मी चल ना, काय उगाच वाद घालते. सर प्लीज एक्सक्यूज अस. एक सेकंड, मी वाद घालतोय, मी वाद घालतोय का? मला गरज नाही कोणाची, हिच्यासाठी. आय मीन, सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र टाइम स्पेंड करावा म्हणून मी पार्टी दिली, म्हणून हे रेस्टॉरंट निवडलं. हिच्यासाठी फुकटचा वाद नाही घालायचा मला हिच्याशी. हिला गरज नाही ना मैत्रीची. आय मीन, बाकीच्या सगळ्या मित्रांची मग मलाही गरज नाही आहे. आय डोंट केअर, आय डोंट केअर. सर, सर प्लीज, आपण निघूयात इथून. चला प्लीज. सर, ऍज यू विश. ऍज यू विश? नाही नाही, कशाला ऍज यू विश, कशाला? तुम्ही पार्टी करा, आमची पार्टी अशी झाली आहे, यू बोथ एन्जॉय. तुम्हाला लेमन कोरिएंडर सूप प्रत्येक वेळेस असं कसं होऊ शकतं? नाही, प्रत्येक गोष्टीवरून हे माझ्याशी वाद कसं घालू शकतात?
आणि माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये एवढा का इंटरेस्ट असतो यांना? रिलॅक्स रिलॅक्स मिस पल्लवी. नाही सर, पण तुम्ही पण आता बघितलं ना, नाही बघितलं तुम्ही आता, मी किती सांगायचा प्रयत्न करत होते त्यांना की नाही आम्ही आधी कामासाठी भेटलो आणि मग इथे आलो, पण नाही त्यांना ऐकूनच घ्यायचं नव्हतं. सॉरी, पण मला ना मला राग आलाय खूप. आपण एक काम करूयात का, तुम्ही त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल करा, चांगले स्ट्रिक्ट ऍक्शन घेतो. म्हणजे अर्थात तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी हॅरेस केलंय तुम्हाला तर हे बघा. नाही सर, नको. नको का हो? खर तर मी आमच्या आदिती मॅम कडे बघून गप्प बसते. अच्छा, आदिती मॅमने खूप केलंय माझ्यासाठी आणि मी शांतनु सरांशी असं काही वागले तर आदिती मॅमनाच जास्त त्रास होईल. नाही बरोबर आहे, मग बेस्ट वे तुम्ही त्यांना इग्नोर करा. मला खरं तर त्यांचा राग बघून वेगळीच शंका येते. कसली शंका? म्हणजे मिस्टर शांतनूच्या मनात नाही काही नाही, तुम्ही काहीतरी इम्पॉर्टंट सांगायला आला होतात ना मला, ते राहूनच गेलं. हो सर, म्हणजे नंदिता ताई ज्योती गीता, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर घरी. अरे ब्रो, पण तू घरीच येत असता आमच्या बरोबर. नाही, माझं एक महत्वाचं काम आहे, ते करून येतो. ओके दादा, बाय. बाय. खरंच या मुलीशी मैत्री करता येईल का मला? पण काय गरज आहे हे असं खोटं बोलते इतर वेळी? हे हिचं इम्पॉर्टंट काम होतं. आता येऊच दे तिला बाहेर. पावणे 7 वाजलेत, हॉस्टेलवर पोहोचायची वेळ 7 आहे. आज ती वेळेत पोहोचली नाही तर मग बघतोच मी. सनी. आलो सर. जरा साधं पाणी दे ना. हो पाठवतो. मॅम, हा बुके त्या टेबलवर होता, ते तुमच्या ओळखीचे आहेत का? हो. ते हा बुके इथेच विसरले. सो आता गौरव सावंत मिसेस सावंतला इमोशनल ब्लॅकमेल करून छळ करण्याचा प्रयत्न करतोय तर? हो सर. कधी पाणी सांडणं, लाईट घालवणं, एक ना दुसरं काहीतरी सुरू असत. म्हणजे कुठल्याही गुन्ह्यात न अडकता छळ करण्याचा नवीन मार्ग शोधून काढलाय. या विकृत माणसाचा कायमचा काहीतरी बंदोबस्त करायला हवाय.
सर, मॅरिटल रेपला काही शिक्षा आहे का? दुर्दैवानी नाही. डोमेस्टिक व्हायलन्सची केस होऊ शकते, ते खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. खर तर तुमच्या बहिणीला विचारा तुम्ही, या अशा माणसासोबत का राहायचंय त्यांना? लग्नात कुठलंही समाधान मिळत नसेल तर काहीतरी ठाम निर्णय घ्यायला का घाबरतात आपल्या समाजातल्या मुली? एकच आयुष्य मिळतं प्रत्येकाला, आणि ते आपल्याला हवं तसं आनंदाने जगण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. आणि तुमचा जोडीदार जर तुम्हाला तो सन्मान, तो आनंद देत नसेल, तर आयुष्यभर फक्त अपमान सहन करत जगत राहण्यात काही अर्थ आहे का? एनिवे, तुम्हाला काहीही मदत लागली तर मी आहे. Keep me updated. Thank you, sir. शेवटी त्या मुलीने तिचे खायचे दात दाखवलेस ना? वहिनी. काय वहिनी, सगळ्या मुलांसमोर माझ्या शांतनूचा अपमान करते म्हणजे? आणि शांतनूला सुद्धा मी किती वेळा समजावलं होतं कि त्या मुलीपासून दूर राहा, ती दिसते तितकी साधी सरळ नाही आहे. पण नाही, माझं ऐकायचंच नव्हतं ना त्याला. कॉलेजमध्ये ऍडमिशन दिली, हॉस्टेलमध्ये रूम मिळवून दिली, करा करा काय करायचं ते करा. शेवटी काय केलं त्या मुलीने? अपमान केला असता त्याचा? वहिनी, पल्लवी कोणाचाही असा अपमान करणाऱ्यातली मुलगी नाहीये. जेवढं मी तिला ओळखतो त्यावरून सांग, तेव्हा एवढ्या लवकर निष्कर्ष काढू नका प्लीज. काका, आम्ही सगळे होतो तिथे. पल्लवीच ब्रोशी भांडत होती आणि तिच्यामुळेच चिडला ब्रो. ऍक्च्युली नाही काका, पल्लवी काहीच म्हणाली नव्हती. दादाच गेला होता तिच्यापाशी. ऐकलं, मला तेच म्हणायचंय, स्वतःहून भांडण उकरून काढणाऱ्यातली पल्लवी नाहीये. प्रभूदादा, मुद्दा तिने शांतनूचा चार चौघात अपमान केला हा आहे. भांडण कुणी सुरू केलं हा नाही. तेव्हा तू उगाच तिचं समर्थन करू नकोस. अरे प्रदीप, तुम्ही लोक समजून का घेत नाहीत मला काय सांगायचं ते? इथं खरं कोण आहे, खोटं कोण आहे हे ठरवायचं नाहीच आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय की पल्लवीची बाजू आपल्याला माहिती नाहीये, एवढंच. आम्हाला माहिती आहे, आणि आम्हाला हेही माहिती आहे की पल्लवी आणि आदिती यांच्या चुका तुला कधीच दिसत नाहीत. अरे पण दादा, बोलूच नकोस. शांतनू कुठे? ज्योती, गीता, तुमच्या सोबत आला ना तो? नाही मोठे काका, दादानेच आम्हाला पुढे पाठवलं, कारण त्याचं काहीतरी काम आहे असं म्हणाला तो, म्हणून आम्ही दोघी पुढे आलो. बरं ठीक आहे, तुम्ही दोघी आज जा, आवरून घ्या, जा. त्या मुलीने शांतनूचा नाही, माझाच अपमान केलाय खरं तर. आणि हे सगळं ती मुद्दाम करते हे सगळं कळतंय मला. नाही वहिनी, तिने आपल्या सगळ्यांचा अपमान केलाय. एक एक मिनिट. मला व्यक्तिशः असं वाटतंय की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच चिडचिड करताय. आणि शांतनूनेही सगळ्यांसमोर तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायची काही गरज नव्हती. प्रभाकर, तू तिचे गोडवे गाऊ नकोसा. तू तिच्या पाठीशी उभा आहेस म्हणून ती शेफारली आहे, दुसरं काही नाही. ठीक आहे, आता तुम्हाला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये तर मग बोलायचंच कशाला ना?
मिस्टर शांतनू, तुम्ही इथेच आहात अजून? तिच्याशी बोलायचं होतं, पण ऍक्च्युली सॉरी. हां बोला. नाही नाही, आलो लगेच आलो मी. आय एम सॉरी, एक इमर्जन्सी आहे, मला लगेच जावं लागेल. नो प्रॉब्लेम. तुम्ही जा ना नीट घरी, मी ड्रॉप नाही करू शकणार आता. नाही सर, इट्स ओके. नक्की? हो. मिस्टर शांतनू, उद्या 11 वाजता पोलीस स्टेशनला आलात तर बरं होईल. चालेल, मी येतो. काही लागलं तर फोन करा, मी मेसेज करतोच तसा. हो सर, बाय. शिरसागर, मी म्हटलं मला काहीतरी बोलायचंय. मला वाटलं आतमध्ये सगळं बोलून झालं असेल. नाही सर. मग बोला. वाजले किती? सर, हे बोलायचं होतं तुम्हाला. हो, 7:15 वाजले. हॉस्टेलचे रूल्स माहिती आहेत ना तुला? 7:00 तू हॉस्टेलमध्ये पोहोचायला हवं. पोहोचणारच? नाही, यावेळी तुला नोटीसच देतो. सर, हॉस्टेलचे नियम आणि वेळा मलाही माहिती आहेत, आणि त्यासाठी मी रीतसर परमिशनही घेतली. लेटर आहे माझ्याकडे. कुठे? दाखव. आता लेटर म्हणजे काय? लेटर म्हणजे काय? लायसन्स आहे का सगळीकडे घेऊन फिरायला? आहे माझ्याकडे, ठेवलंय. तुला परमिशन तुझ्या ताईकडे राहण्यासाठी दिली होती. इथे तू तुझ्या ताईला भेटायला आली होतीस. सर, मला एक कळत नाहीये, माझ्या खासगी वेळेत मी कोणाला भेटायचं, कोणाशी बोलायचं, काय बोलायचं, हा माझा प्रश्न आहे ना. तुम्ही काय त्यात एवढं लक्ष घालताय? तुला तुझी हॉस्टेलची रूम मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले, हे विसरतेस तू? नाही सर, अजिबात नाही, ते मी कधी विसरणार नाही. त्याबद्दल आभारीच आहे मी तुमची. दिसतंय ना, मी दिलेली पार्टी टाळून आता एसीपींना इथे भेटून तू माझे आभारच मानतेस. सर, पुन्हा तेच. मला वेगळं काम नसू शकतं का? तेच म्हणतोय मी, वेगळं आणि स्पेशलच काम असणार. त्याशिवाय थोडीच त्या एसीपी मात्रेने तुला फुलं दिली. अहो, ही फुलं दिली जरी असतील त्यांनी, तरी तुम्हाला का त्रास होतोय? म्हणजे दिली ना, आणि मला कशाला त्रास होणार? मला काय करायचं? नाही काही करायचं ना, नाही त्रास होतोय ना, मग झालं ना. तर तुमचे प्रश्न संपले असतील तर जाऊ का मी? तुझ्यासाठी काही करणं म्हणजे स्वतःच्या पावर धोंडा मारून घेण्यासारखं. माझंच चुकलं. वहिनी, तुम्ही अस्वस्थ होऊ नका. हवं तर तुमच्या खोलीत जाऊन पडा बघू. शांतनू आला की मी तुम्हाला कळवतो. अहो, त्या मुलीने शांतनूचा अपमान केलाय. जोपर्यंत या गोष्टीवर मी बोलत नाही ना त्याच्याशी, तोपर्यंत मला काही चैन पडणार नाहीये. प्रदीप, तू जरा शांतनूला फोन करणे बघ कुठे येतो. हो दादा. शांतनू, कुठे होतास तू? आम्ही सगळे तुझी वाट बघत बसलोय. मोठे आहे, मी नंतर बोलतो तुझ्या. शांतनू, तू का अपसेट झालायस हे आम्हाला माहिती आहे, आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळे इथे अस्वस्थ झालेलो. माझं एक ऐक, त्या मुलीचे ना लाड आता पुष्कळ झाले, बास झाला, डोक्यावरून पाणी व्हायला लागलंय. आता ती विषारी वेल ना उपटून फेकून द्यायला पाहिजे. शांतनू, नाहीतर काय? अरे, ती मुलगी हुशार आहे म्हणून तिला थांबवून घेतलंस ना, पण तिची हुशारी नको तिथे चालायला लागली रे. बात झालं आता, खरंच बात झालं. भाऊजी, तुम्ही फोन करून चौकशी करा ती हॉस्टेलवर आले की नाही ते. हो,
इथं इतक्या लवकर काय जाणार आहे ती? आत्ता हॉटेलमधून बाहेर पडली म्हणजे? अरे पण तुला कसं माहित? थांबलो होतो मी तिथे. ती असं का वागते याचा जाब विचारायचा होता मला. अरे कशाला तू या सगळ्या गोष्टी करायला जातोस? तिनं आधीच तुझा अपमान केलाय ना. आपण आपण आधी केलेल्या चुका निदान आता तरी निस्तरूया. ती जर परमिशन न घेता बाहेर राहत असेल तर सरळ काढून टाकू तिला हॉस्टेलमधून. काका तिला तिच्या बहिणीकडे राहायचं होतं, या गोष्टीची परमिशन बाबांनीच दिली तिला. घ्या. म्हणजे तुझे मोठे काका म्हणतायत ते काही चुकीचं नाहीये. प्रत्येक वेळेला तुझे बाबा तिला पाठीशी घालत आले म्हणून ती इतकी शेफारली रे. पहिल्या दिवसापासून आम्ही तुला सांगतोय की ती कोणाकडून आली आहे हे विसरू नकोस. निदान आता तरी तुझा आमच्यावरती विश्वास बसतोय. हे बघ शांत, माझा आता मूड नाही, आपण नंतर बोलूया. कोणाला कसं वापरायचं हे त्या मुलीला बरोबर कळलंय. या अशा एखाद्या प्रसंगावरून हा शांतनुतीच्या बाबतीत शाणावेल असं मला नाही वाटत. त्या मुलीला आता शांतनुपासून तोडायलाच हवं. प्रेक्षक हो, आत्तापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.